पाथाडी पंचायत समितीच्या वतीनं शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांपोटी लाभार्थींना सुमारे 20 लाखांचे धनादेश देण्यात आले. या कार्यक्रमास आमदार मोनिका राजळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाथाडी तालुका पंचायत समितीच्या सभागृहात वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी सभापती चंद्रकला खेडकर, उपसभापती विष्णुपंत कोलकर, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, सोमनाथ खेडकर, भगवान साठे, मनीषा वायकर, सुनील ओहळ, सुभाष केकान, सुनील परदेशी, गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे, बालविकास प्रकल्प अधिकारी मीणा गावित, पुरुषोत्तम आठरे आदी उपस्थित होते. विविध योजनेअंतर्गत सुमारे 20 लाख रुपयांचे धनादेश लाभार्थींना वाटण्यात आले. आमदार राजळे यांनी पाथाडी पंचायत समिती उत्कृष्ट कामाची परंपरा पुढे नेत असल्याचं सांगितलं. मागच्याच काळात परत 14 एप्रिलला पुन्हा एकदा पंतप्रधान आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियान ही योजना या ठिकाणी देशापुढे मांडली आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी कुटुंबांना म्हणजे प्रत्येक कुटुंबातील जर 5 व्यक्ती आपण धरले तर 50 कोटी लाभार्थ्यांना त्यांना हजारामध्ये शासनाकडून या ठिकाणी त्याचा संपूर्ण खर्च त्याची मर्यादा मला वाटतं 2.5 ते 5 लाखापर्यंत अशी त्याची उपचार पद्धतीसाठी शासनाकडून मोफत उपचार त्याला त्या ठिकाणी देणार आहे. म्हणून खूप अशा योजना केंद्राने राज्याने आले त्या उज्ज्वला योजना असेल तिचा आपण खरं तर दूरमुक्त कुटुंब जे आजपर्यंत महिला होणार असं ती एक अतिशय चांगली योजना त्यानंतर स्वच्छ सभेच्या नगरपालिका असेल एक चांगल्या प्रकारचं काम निश्चितच या ठिकाणी आहे. परंतु आज आपला तालुका 14 व 15 खालच्या नंबरवर आज कुठेतरी 5-6 नंबरवर आला. परंतु हे सातत्य कायम टिकून भविष्यात आपली पंचायत समिती ISO मानांकन कसं मिळेल यासाठी आम्हा सर्वांनी यावेळी पुरुषोत्तम आठरे यांनीही मनोगत व्यक्त केलं. निवडणूक झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीत असं वाटत होतं हा कारभार चालवताना खूप अडचणी येत आहेत, सर्व विभागाकडून सहकार्य होईल की नाही होईल, पण या सर्व मंडळींनी प्रत्येक विभागाच्या मंडळींनी खूप सहकार्य करून आम्हाला काम करण्याला खूप मदत केली आणि त्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ हा थेट लाभार्थी म्हणजे शेवटचा घटक हा केंद्रबिंदू मानून त्याला लाभ देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करता आलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अपंगांसाठी वहिनी अजून जिल्हा परिषदेची यादी काल परवा मंजूर झाली, त्यामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यातले 22 लाभार्थी त्यामध्ये निवडलेले आणि प्रत्येक सदस्याला फक्त 2 टार्गेट असताना सुद्धा सर्वात जास्त आपल्या तालुक्यात आणि माळीबा बळगाव गटात 8 लाभार्थींची निवड आपल्याला या ठिकाणी करता आली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांनी केलं तर आभार गट शिक्षण अधिकारी शिवाजी कराड यांनी मानले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.